विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणाऱ्या महाविद्यालयाविरुद्ध होणार कारवाई तर असं आढळून आलेलं आहे की बरेच महाविद्यालय हे विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीच्या संदर्भात पैसे मागत आहेत तर नेमकी काय बातमी आहे आपण ती लक्षात घेऊया तर विद्यार्थ्याकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणाऱ्या महाविद्यालयाविरुद्ध होणार कारवाई महाराष्ट्र टाईमची बातमी आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसची केंद्र पुरस्कृत भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती फ्रीशिप योजना ह्या महत्वाच्या योजना आहेत शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेशित असलेल्या अनुसूचित जातीच्या महा विद्यार्थ्याकडून महाविद्यालयाने अथवा संस्थेने कोणत्याही प्रकारच्या शुल्काची मागणी करू नये असं रूल आहे किंवा असं नियम आहे समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती म्हणजे ज्याला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप म्हणतो आपण तसेच राज्य शासनाच्या शिक्षण फी परीक्षा फी परिपूर्ती योजनेबाबत राज्यातील विविध महाविद्यालयाकडून विद्यार्थ्याकडे रक्कम जमा करण्यासाठी मागणी होत आहे तसेच कागदपत्र व निकाल देण्यासाठी अडवणूक होत असल्याबाबत विद्यार्थी व पालकांनी शासनाकडे तसेच राज्यातील समाज कल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत या तक्रारीची गंभीर नोंद समाज कल्याण विभागाने घेतली असून आयुक्त समाज कल्याण यांनी जी महाविद्यालय शासनाच्या आदेशाचे पालन करत नाहीत त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशा सूचना राज्यातील विद्यापीठांना केल्या आहेत असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीच दिले आहे केंद्र पुरस्कृत भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाचे शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती फ्रीशिप योजना या महत्वाच्या योजना आहेत या शिष्यवृत्ती योजनांसाठी शासनाने दोन हजार तीनपासून वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेशित असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याकडून महाविद्यालयाने अथवा संस्थेने कोणत्याही प्रकारच्या शुल्काची मागणी करू नये अथवा शुल्क भरण्यासाठी आग्रह करून कागदपत्राची देखील अडवणूक करण्यात येऊ नये अन्यथा महाविद्यालयावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे शासनाची मार्गदर्शक तत्वे आणि समाजकल्याण विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्देशांना न जुमानता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अंतर्गत अनेक महाविद्यालये तसेच संस्था सशर्त प्रवा प्रवेश देत आहेत आणि विद्यार्थ्यांनी आधी शुल्क भरावे व नंतर शिष्यवृत्तीची परतफेड करावी अशी मागणी देखील करत आहे ही बाब शासनाने जारी केलेल्या कायद्याच्या आणि मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात आहे अशा शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन आणि प्रमुखांना शासनाच्या निर्देशाचे पालन करण्याच्या सूचना विद्यापीठ स्तरावरून त्वरित देण्या द्याव्यात अन्यथा शासन आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे विद्यापीठांना पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी दिलेल्या पत्रात स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत अशी माहिती व असे पत्रक मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण समाधान इंगळे यांनी दिलेलं आहे तर हे अतिशय महत्वाचं एक नोटिफिकेशन होतं ज्या विद्यार्थ्यांकडून असे कॉलेजकडून पैसे मागण्यात येत असतील तर त्यांनी त्वरित या संदर्भात आपल्या तक्रारी दाखल करायच्या आहेत त्याचबरोबर अनेक विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित असल्या कारणानं काही अभियान वगैरे राबवत आहेत तर त्यांना देखील सपोर्ट सर्वांनी करणं गरजेचं आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी देखील प्रयत्न होणं गरजेचे आहे तर ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या आपण आणखी या संदर्भात काय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असणार आहे या ठिकाणी आता थांबतो धन्यवाद